काँग्रेसचे अनेक नेते मोठे सभागृहात दिसत नाही आहेत. आज तर शेवटचा दिवस आहे, आपण सांगताय विदर्भावर फार मोठी चर्चा आहे, अधिवेशन वाढवायला हवे आहे, पण काँग्रेसचे आजी माजी अनेक मुख्यमंत्रीपासून ते नेते दिसत नाही आहेत. आपल्याला लक्षात असेल की जे विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांचं पडलेत आणि त्या हॉस्पिटलला ॲडमिट आहे, आणि दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून परवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आले, त्यांनी त्यांना जबाबदारी दिलेली आहे, त्याच्यामुळे ते दोन दिवस त्या सभागृहामध्ये नव्हते. त्यामुळे सभागृहामध्ये पण आज आपण पाहिलं असेल की जो अंतिम आठवडा प्रस्ताव असतो तो विरोधकांचं सगळ्यात मोठं शस्त्र असतं, आणि त्याच्यामध्ये आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव तुम्ही पाहिला असेल तर राज्यातल्या फक्त कायदा सुव्यवस्थेवरच नाही तर राज्याच्या जनतेच्या बद्दलच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीचा रिप्लाय दिलेला आहे तो या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून या प्रोग्रामिंग महाराष्ट्रासाठी पुढची दिशा काय राहणार आहे. म्हणजे आपण पाहिलं असेल की मी सहज त्यांना बसून बोललो की अमुक एक जण बेलवर आहे, आता आम्ही सगळ्यांना जेलमध्ये टाकलं, अशा पद्धतीनं मुख्यमंत्री समजा त्या ठिकाणी बोलत असतील तर महाराष्ट्राची उद्याची दिशा काय याच्यावरून सरकारचं खरं चेहरा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. महत्वाचा भाग याच्यामध्ये एक आहे की आम्ही जे काही मुद्दे उपस्थित केले होते त्या मुद्द्यामध्ये जसं एसटीच्या प्रवासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही एसटीच्या सिनियर सिटीजनला फ्री केला, आमच्या सरकारमध्ये पण होतं, पण ज्या एसटीच्या कर्मचाऱ्याच्या विलीनीकरणाचा जो प्रश्न होता त्याला काय बदल दिली. मग एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या बद्दलचं त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं बोंबेच्या ढेटापासून हे लोक त्यांच्यासोबत होते आणि दिवाळीच्या काळामध्ये राज्याच्या जनतेला जो त्रास झाला आमच्या सरकारने सांगितलं होतं बिलकुल आम्ही बसून त्याला न्याय देऊ, पण यांनी त्याला उचकला, यांची लोक त्याच्यामध्ये होती. एसटी कामगारांच्या विलीनीकरणाचे का बोलले नाही, भीमा कोरेगावच्या त्या स्तंभाला उडवण्याची धमकी त्या ठिकाणी दिली गेली त्याच्याबद्दलचं त्यांनी काही भूमिका नाही मांडली. भीमा कोरेगावच्या याच्यामध्ये नीर अपराध लोकांवर गुन्हे दाखल करून ठेवले, त्यांना अजूनही म्हणजे फडणवीसाच्या सरकारपासून ते अजूनपर्यंत त्या पद्धतीनंच प्रलंबित आहे, ते का त्याच्याबद्दल का नाही बोललेत. अनेक प्रश्न आहेत, सावरकरांचा इश्यू आणला मी त्याच्यावर आत्ता बोलणार नाही, वेळ आल्यावर त्याच्यावरही आपण बोलू, पण एक गोष्ट त्याच्यामध्ये एक असं आहे की